डॉक्टर, आज आपण जसा विषय घेतलाय की आपल्याला आपला चेहरा सुंदर ठेवायचा आणि त्या अनुषंगाने आपले दात पण तेवढेच छान प्रपोर्शनेट आणि छान असणं गरजेचं आहे, तर मग चेहरा सुंदर ठेवण्यासाठी ऑर्थोडोन्टिक्सच्या ट्रीटमेंट कशा प्रकारे कामी येतात? चेहरा सुंदर ठेवण्यासाठी मी उदाहरण देईल की ज्या तीन मोडॅलिटीज आहे, ब्रेसेस लावतो, फंक्शनल अप्लायन्स आणि ऑर्थोग्नॅटिक सर्जरी, तिघ मोडॅलिटीज केल्यावर चेहरा सुंदर होऊ शकतो. सपोज एखाद्याचे दात खूप पुढे आहे तर वरचा लिप त्याचा लिफ्ट होतो. अशा केसेसमध्ये जेव्हा आम्ही त्याचे वरचे दात मागे घेतो त्यावेळेला तो लिप फॉल बॅक होतो, तो खालच्या ओठाला टच व्हायला लागतो आणि चेहरा सुंदर होतो. दुसरं, ज्या केसेस जशा फंक्शनल अप्लायन्सच्या माझ्या केसेस तुम्ही बघितल्या, ज्यामध्ये खालचा जॉ छोटा होता त्याची ग्रोथ एनहान्स झाल्यामुळे वरचे आणि खालचे ओठ एकमेकांना टच व्हायला लागतात आणि चेहरा सुंदर होतो. ऑर्थोग्नॅटिक सर्जरीच्या सहाय्याने जर एखादा जॉ खूप मोठा असेल तर तो कट करून आम्ही मागे करत असतो आणि अशा वेळेला हनुवटी पेशंटची मागे जाते आणि तो सुंदर दिसायला लागतो. तर ह्या तिघ मोडॅलिटीजद्वारे चेहऱ्यामध्ये ट्रिमेंडस इफेक्ट दिसून येतो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी या सगळ्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जर आपल्याला तशा प्रकारच्या कंडिशन्स असतील तर मला वाटतं करणं गरजेचं आहे.